दादी। ओ अरे कालो आजी बाबा कधी येणार? येतील ना, त्यांची तर वाट पाहत आहे मी। बाबांना काय झालं? काही नाही, थोडंसं पोटात दुखत आहे ना, त्यांना बरं नाही वाटत आहे। त्यांनी काय खाल्लं? तुला कोणी सांगितलं बरं त्यांनी का खाल्लं ते? मला नाही म्हणाली, बाबांनी काहीतरी वाईट खाल्लं। तसं काही नाही रे, पाय बरं इथे बाबा का नाही, थोडस पोटात दुखत होत, मग त्यांना आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो। डॉक्टरांनी का नाही त्यांना हॉस्पिटल मध्ये त्यांच्या देखरेखीखाली ठेवलं। तिथं कसं नर्स असते, डॉक्टर असते, ते त्यांची देखभाल करते, म्हणून बाबांना बरं वाटलं लवकर। आता बरं आहे ना बाबा? एकदम बढिया झालेत बरं। तू पहा बरं, येतील त्या पाहशीलच तू। एक मिनिट थांब 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 अथर्व, एक मिनिट थांब रे। कस आहेस रे बाळा अथर्व? एकदम बढिया। तुम्हाला बालन नव्हता? हो बरं नव्हतं मला। तुमच्या बोलत दुखत होत का? हो हो। अथर्व बाबा आत्ताच आलेत ना, आणि त्यांना बरं नाहीये। तू तुझे प्रश्न नंतर विचार हा, आता आपण त्यांना आराम करू देऊया। बाबा तुम्हाला सांगू? काय रे बाळा? तुम्ही बाहेरचे खाऊ नका, माझ्यासारखं टिफिन खा, म्हणजे तुमचं बोरड दुखणार नाही। हो हो बाळा। अथर्व तो होमवर्क आला ना बा, जावर कर जा। आज जाऊन आराम कर। हा हो काकू, आम्ही आलोय। नेहाला पाठवता का? बरं ठीक आहे, थांबू दे। हो राधिका बरी आहे आता? गुरुनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय। मी नंतर फोन करते, सावकाश बोलू। बाय। कॉफी घे आणि शांत हो जा। इतका राग आलाय ना मला गुरुचा, किती चुकीचं वागलाय तो। हो पण आता आपल्या हातात असतं का ते? जे काही झालं ते खूप चुकीचं, मुद्दाम करतोय ते हे सगळं, आणि राधिका फसली। तुला माहिती नाही प्रकरण किती वाढू शकतं? हो सगळं बरोबर आहे तुझं, पण माझं फक्त म्हणणं एवढं की राधिका वहिनी खूप खचलंय। आपण या विषयावर त्यांच्याशी नंतर सविस्तर बोलूया। अरे पण तिला वेळीच सावध करायला नको का? किती महागात पडेल हे। पण असं तुला वाटतंय कदाचित त्याला त्याची चूक रिअलाइज झाली असेल म्हणून केलं असेल त्यांनी हे? असं होऊच शकत नाही, गुरुनाथ सारखी माणसं कधीही सुधारणार नाही, नेहमी चुकीचंच वागणार। आजपर्यंत किती वेळा त्याने विश्वासघात केलाय तिचा, आता तो एकटा पडलाय, शनायाने त्याला फसवलंय म्हणून हे सगळं नाटक झालंय। नाटक नाही, त्याने खरंच गोळ्या घेतल्या होत्या। अशी अनेक लोक बघितली आहेत मी, अरे अशा केसेस शूट करतो, सिंपथी मिळवण्यासाठी हे नाटक करतात, थोड्याशा गोळ्या घ्यायच्या, जीव देण्याचं नाटक करायचं। हे बघ रेवती, असा तर्क लावण्यात काही अर्थ नाही। तुला नेहमीच चुकीची वाटते ना मी? अगं नाही तसं नाहीये, तू चुकीची आहेस असं म्हणायचं नाहीये मला, कदाचित तुझंही बरोबर असेल। गुरुचा हा सगळा प्लॅन असेल राधिका वहिनींना फसवायचा, पण राधिका वहिनींच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणून मी तुला म्हटलं की आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तर नंतर बोलूया। बरं ठीक। काय झालं, तू का अशी तर इथनं निघून आलीस? गॅरी गॅरी ओरडलं का? शट अप, या पुढे गॅरीचं नाव काढायचं नाही माझ्या पुढे। अगं पण मम्मा व्हॉट हॅपेंड, काय झालं? मी त्याला चांगलं सांगायला गेले की ही चांगली संधी आहे राधिकाची कंपनी हडप करायची, पण माझ्या ओरडला तो, आता इन्सल्ट केला, म्हणाला चालत्या भाव निघून जा इकडनं। डोकं फिरलंय, ते फिरलं नाही, ते सुसाईड अटेम्प्ट केला ना, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। मला नाही असं वाटलं, माझ्याशी तर नीट बोलला ग तो गॅरी। शट अप,
परत परत गॅरीचं नाव काढायचं नाही माझ्या पुढे. अगं पण मम्मा, अगं बस झालं, बस झालं मम्मा. मम्मा माझी ही सगळी इन्व्हेस्टमेंट वाया गेली. 2 महिने तुला त्याच्याबरोबर राहायला पाठवलं, वाचलं नव्हतं तो माणूस असा ऐन वेळी बदलेल म्हणून. बस झालं नाही, त्याच्या नाकावर तिथून ना तुझं एखाद्या पैसेवाल्याशी लग्न केलं ना मग कळेल त्याला. नको 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 मम्मा, मी सारखं सारखं लग्न नाही करणार, एकदा केलं तेवढं पास येईन. ते काय लग्न होतं, एक बस म्हणे इडियट. तुझ्या कॅरीला ना एक काम धड जमत नाही म्हणून त्याची अशी गत आहे. आणि तुलाही आता मी शेवटचं सांगते, त्याच्या भांगडीत पडू नको ना, तर तुझी तीच गत होईल. नाही एखादा पैसेवाला मुलगा बघितला आणि तुझं लग्न त्याच्याशी लावून दिलं ना, तर मी पण नावाची सुलक्षणा नाही. बघ ठीक आहेस ना आता? नेहमीप्रमाणे असं काय करते सगळं? काही गोष्टी नसतात आपल्या हातात. तुम्ही सगळेजण बरोबर आहात ना, म्हणून मी हे असले निर्णय घेऊ शकते. सौमित्र तुझी इतकी सवय झाली ना मला, तू नसतास तर काय केलं असतं? मी कधी असा विचारही केला नव्हता की हे असं वागते. कळत नव्हतं मला की आईंना सांभाळू, यांना हॉस्पिटलमध्ये नेऊ का स्वतःला सावू, हे सगळ्यांना सहन करण्याच्या पलीकडलं होत. का बोलतेस समुद्र? थकले रे मी यांचं आणि हे शनीचं वागणं बघून. काही सुचत नाही मला. हो ठीक आहे, तू बसशील का थोड्या वेळ? नाही मग नाही, थोड्या वेळ बसूया. थोड्या वेळ बस, बरं वाटेल तुला. ये थोड्या वेळ बस, बस शांत बस. मी चुकले रे सौमित्र, प्रत्येक वेळेला चुकले. राधा तुझं काहीही चुकत नाहीये, किती वेळा सांगू तुला, काही चुकत नाहीये तुझं. उलट तू जे काही निर्णय घेतेस ते स्वतःसाठी घेतेस, स्वतःचा विचार करून घेतेस. उलट गुरु कसा वागतोय तुझ्याशी, तरी सुद्धा तू त्याच्याशी माणुसकीने वागतेस, हेच खूप मोठं आहे. माणुसकीने आपण सगळ्यांशीच वागतो, नवरा आहे तो माझा. मनानं शरीरानं आम्ही एकत्र नसलो ना, तरी अजून नात्यानं बांधलं गेलं. हे सगळं मी का करते, कोणासाठी करते? आई बाबांसाठी, अथर्वसाठी करते. मी हे सतत चांगलं वागून सुद्धा देव का परीक्षा बघतोय माझी मला खरंच कळत नाही. हे अंशाने कसं वागलेत माझ्याशी? हे असं वागून सुद्धा त्यांचं काही वाईट झालं? या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास मलाच झालाय ना, ते म्हणून मी सांगते की मी चुकले, प्रत्येक वेळेला मी चुकले. तू काहीही चुकीची वागत नाहीयेस, तू प्लीज असा विचार करू नकोस. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर, मी असणारच आहे, कायम असणार. ही बघा राधिका. अगो बाई हे काय चाललंय? आता एवढंच बाकी राहिलं होतं, वाटलं नव्हतं राधिकाही असं काही करेल. राधिकाही म्हणजे? अगं तिच्या नवऱ्याने काय गोंधळ घालून ठेवलाय आपल्याला माहितीये ना. काय गो, मित्र आहे की काहीचा? हो वाटत, नवऱ्यानं दुसरं लग्न केलं म्हणून ही पण. हल्ली काही राहिलंच नाहीये, सगळे उघड उघड अफेअर करतात, काही लाजच राहिलेली नाही आता. गॅरीचा फोन. अरे बेबी तू माझं ऐकणार नाहीयेस का? प्लीज प्लीज ना मम्मा प्लीज. अगं मी तुला इतकं समजवलं, तुझ्या डोक्यात येत नाहीये का? एकदा एकदाच बोलू दे ना मला त्याच्याशी, प्लीज प्लीज. तो काय म्हणतोय ते तरी ऐकूया ना प्लीज. तो प्रॉब्लेम मध्ये आहे गं. त्याच्यापेक्षा मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आपण आहोत आज. मम्मा प्लीज. नो. हॅलो गॅरी बोल. नाही काय एवढा वेळ का लावला फोन उचलायला? मम्मा आहे ना इकडे. मम्मा आहे तिथे? हो. दे त्यांना फोन दे. अरे तू शनाय, तू मम्माला दे बरं फोन. तुला मम्माशी बोलायचंय, मला वाटलं माझ्याशी बोलायला फोन केलायस. शनाय प्लीज मम्माला फोन दे. ठीक आहे गे, तुझ्याशी बोलायचंय त्याला. काय इन्सल्ट करायचा बाकी ठेवलाय त्यांनी? हा की फोन वरन करणार आहे आता? मला नाही बोलायचं त्याच्याशी. मम्मा तू काय म्हणतोय ते तर ऐकून घे ना एकदा. काय
हे बघा सासूबाई जरा शांत व्हा तुम्ही हा. ए सासूबाई गेली खड्ड्यात आणि मी तुझी सासू नाही आणि तू माझा जावई नाही, इज दॅट क्लिअर? अहो तुम्ही जरा शांत व्हा. मला मान्य आहे मी तुमचा इन्सल्ट केला, पण त्यावेळेला ते करावं लागलं. मीन्स अहो त्यावेळेला जर मी तुमच्याशी आणि शनायाशी गुलूगुलू गप्पा मारत बसलो असतो तर हा आपण मिळून केलेला काहीतरी डाव आहे असं नसतं का वाटलं यांना? डाव? अहो तुम्हाला काय वाटलं सुसाईड अटेम्प्ट करायला मी काही मूर्ख आहे का? मला माहिती आहे ते बिंडोकपणाचं लक्षण आहे. पण मग ते हॉस्पिटल आणि सासूबाई, मला नीट माहिती होतं सगळं. मी तेवढ्याच गोळ्या घेतल्या होत्या ज्यानं मला जीवाला काही धोका होणार नाही. आणि हे सगळं नाटक होतं, नाटक. ओ नाटक. एक्झॅक्टली. तुम्ही आता बघाच, आता या राधिकाचा आणि या गुलमोर मधल्या या सगळ्या तिच्या टीमचा विश्वास संपादन घेऊन तिला कसा धडा शिकवतो ना, ते तुम्ही बघाच. नाही बदला घेतला ना राधिकाचा तर बघाच तुम्ही. आणि तुम्ही म्हणत होता तसंच होणार आहे. लवकरात लवकर कुरुनाथ सुभेदार परत एकदा त्याच्या पोस्टवर त्याच कंपनीचा मालक होईल. ते राधिका मसालेचा बोर्ड हटवून तिथे शनाया मसालेचा बोर्ड लावेल. तुम्ही बघाच मी काय करतो. वा जावई बापू वा. आता तुम्ही शोधता या सुलक्षणाचे जावई. आता बघाच मी काय करतो ते. तुला काय वाटलं राधिका, तुझ्यापेक्षा चांगली नाटकं मलाही जमतात. इमोशनल ब्लॅकमेल करून दुसऱ्याची सिंपथी घेऊन कसं मोठं व्हायचं हे तुझ्याकडनं शिकलोय मी. आता बघ, नाही तुझा डाव तुझ्यावर उलटवून मी कंपनीचा ताबा घेतला ना तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. काय झालं मम्मा? आता 300 करोड लवकरच आपल्याला मिळणार. वाव, पण कसे? गॅरी ते मिळवून द्या. जे काही घडलं ते चांगलं नाही घडलं. आणि एखादी वाईट घटना माणसाच्या आयुष्यात घडली तर तो काय आपलं कामकाज थांबत नाही, ते तर करायलाच पाहिजे. कंपनीची जबाबदारी आहे तुझ्यावर, शिवाय अथर्वची तुझ्या सासूबाईंची जबाबदारी आहे. त्यात तू शेतकऱ्यांसाठी फार चांगलं कार्य सुरू केलंयस. पण हे सगळं असताना निर्णय घेणं तसा सोपा नाही. तरी पण मी तुला विचारतोय, तू आता काय करायचं ठरवलंयस? नानाजी, हे सगळं इतकं अचानक घडलंय ना, खरं तर खूप घाबरले होते. काहीतरी विपरीत घडेल असं वाटत होतं, पण सुदैवानं टळलं ते. पण गुरुनाथ एवढ्या टोकाचा विचार कसा करू शकतो? कुठलाही विचार केला नाही याने. पण त्यामागे नेमकी मानसिकता काय होती हे आपल्याला माहित नाहीये. यांना शनियाशिवाय दुसरं काही सुचत नाही. ती इथनं निघून गेली तेव्हापासून काहीतरी वेगळंच वागत होते. आणि त्यातनं आनंद भाऊजींनी यांना साखरपुड्याला बोलवलं नाही. आणि तो त्याला बोलवणार कसा? त्याचे काय प्रताप चालले माहिती आहे सगळ्यांना. दर वेळेला कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये विघ्न आणायचं, बस एवढंच माहिती. याचा शेवट हा असा झाला. मी यांना सुधरवण्याचा नादच सोडला. थँक्यू. हे बघ, तू आता त्या गुरुनाथच्या फंदात पडूच नकोस. त्याला त्याचा मार्ग शोधू दे आणि तू तुझा मार्ग शोध. काय हो नानीजी? आता मी तेच करणार. हे जे मी इतके दिवस करत होते ना, हे सगळं आईंसाठी करत होते. पण झालं, आता मला कळलंय. हे बघ, तू खचून जाऊ नकोस, आम्ही सगळे तुझ्या बाजूनी आहोत. खचण्यासारखं आता काही राहिलेलंच नाही. मला ना आता कशाचंच काहीच वाटत नाही. पण काय ग, तू निर्णय घेतला असं म्हणतेस, पण समजा उद्या सरिताबाईंनी तुला गळ घातली किंवा अगदी विनवणी केली की घटस्फोट देऊ नकोस म्हणून, तर काय करशील? आता तो प्रश्नच उरलेला नाही, कारण आईंनाही कळलंय की यांच्यात काहीही सुधारणा होणार नाही. त्यामुळे माझा निर्णय झालाय, मी आता यांना लवकरात लवकर डिवोर्स देणार आहे. हे बघ राधिके, तुला कसलीही मदत लागली तरी निसंकोचपणे सांग, आम्ही सगळ्या तुझ्या बरोबर. खरंच? आणि मला खात्री आहे वसंतराव, सरिताताई हे सुद्धा तुझीच बाजू घेतील, अगदी मला खात्री. हो नानाजी. पण त्याआधी तुला वकील बाईंशी बोलावं लागेल. मी लवकरात लवकर
वकिलांना भेटणार आहे आणि ही डिवोर्सची प्रोसिजर सुरू करणार आहे. मग यांना काय करायचं, काय वागायचं ते वागू दे. माझा यांच्याशी काहीही संबंध नसणार. आता काहीही झालं तरी लवकरात लवकर मी यांना डिवोर्स देणार. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. आज कोणाचातरी मूड खूप चांगला आहे. काय गं मम्मा, गॅरीचा एक फोन काय आला, तुझा मूड चेंज झाला एकदम. कसं आहे ना शरू बेबी, माणसाला नेहमी असं वाटत असतं की जेव्हा तो रेस खेळायला जातो ना तेव्हा त्याने चुकीच्या घोड्यावर तर पैसे लावले नाहीत, जेव्हा तो घोडा हरत असतो. पण तो घोडा एकदा का जिंकायला लागला की त्याला वाटतं की आपण करेक्ट घोड्यावर पैसे लावले. आणि मग त्याला जो आनंद होतो ना तो आज मला होतोय. कसला घोडा, कसला आनंद, काही कनेक्शनच नाही मिळत आहे मम्मा. अगं गॅरी म्हणजे घोडा, आय मीन गॅरीवर मी जी इन्व्हेस्टमेंट केली होती ना ती वाया नाही गेली. तू कधी गॅरीवर इन्व्हेस्ट केलं होतंस गं आणि मला कसं नाही माहिती? शनू बेबी, तू गॅरीकडे 2 महिने राहायला गेली होतीस ना, ते वाया नाही गेलं. म्हणजे मला वाटलेलं तो पलटेल, पण नाही यार, काय हुशार गॅरी, काय सुसाईड अटेम्प्टचं नाटक केलंय त्याने. वा ग्रेट. व्हाट, हे सुसाईड अटेम्प्टचं नाटक होत? आणि मला वाटत होत की खरंच त्याला मी सोडून आले म्हणून त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केलं. मग खरंच नाटक होत? हो अगं, नाटक म्हणजे राधिकाची सिंपथी गेन करायला केलं. असू दे ना, करू दे ना. आता तो काय करेल माहितीये, हळूहळू राधिकाच्या कंपनीत परत शिरकाव घेईल, मग हळूहळू तिची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करेल. आणि एकदा का ती प्रॉपर्टी गुरुच्या नावावर झाली की अल्टिमेटली ती तुझ्या नावावर होणार. गुड फॉर नथिंगला कळलं तर? अरे आपल्याला नाही कळलं इथे तर तिला काय कळणार आहे. आता बघ तू शनू बेबी, आपण लवकरच कसे करोडपती होणार. यारीच तुला रिच बनवू शकतो, तुला एकदम टॉपला नेऊ शकतो. बघच तू. काय बघच तू, मी कायमच ट्रस्ट करत होते गॅरी मध्ये, तुलाच डायसी वाटत होत. आय लव्ह यू गॅरी सो मच. अँड व्हॉट अबाउट मम्मा? आय लव्ह माय मम्मी आल्सो व्हेरी मच. आय लव्ह माय शनू बेबी. आई तू, आई तू बोलणार नाहीस का माझ्याशी अजूनही? का बोलू बा तुझ्या सोबत, काही शिल्लक राहिले का बोलण्याजोग? आपलं पोरग आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो, त्याला मोठा करतो आणि तेच पोरग स्वतःच मरायला जायला निघालंय. मरायचा प्रयत्न करते एका पोट्टी पाई. का का बोलाव त्यासोबत, काही चुकलं का आमचं, काही अपराध केला का? मी रोज देवाला विचारत असते, मी का बर पाप केला? मी आमचं पोट्ट असं निघालं असं वागत आहे? जाऊ दे. आई बापाला सगळ्यात दुःख कधी होते माहित आहे का? जेव्हा ते आपल्या लेकराला खचलेलं पाहतात. तेच आमच्या नशिबी आले तर का करणार. जाऊ दे. तू प्लीज असं टोचून नको ना बोलूस तू. प्लीज आय एम सॉरी. हे बघ, मला माहिती, नुसतं बोलून काही उपयोग होणार नाहीये. असं काही करू नको गुरु. हे बा, हे असं काही करून ना आमचं दुःख कमी होणार नाही गुरु. आई मला माहितीये तुम्ही माझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. नाही, मी किती बोललो तरी तुम्ही ऐकणार नाही माझं. पण मला माहितीये माझं खूप चुकलंय. आयुष्यात तुम्हाला कधी काही चूक दिलं नाही, ना तुझा मान ठेवला, ना राधिकाचा कधी सन्मान केला, अथर्वकडे लक्ष दिलं नाही, पापांनाही विसरलो, सगळं चुकलं माझं. मला सगळं मान्य आहे आई, आणि माझी काही अपेक्षा नाही. आता तुम्ही तुम्ही माझ्यासाठी काही करू नका, काही करू नका. मी डिझर्वच नाही ना करत. फक्त एक गोष्ट कर ना आई माझ्यासाठी, प्लीज मला माफ कर. प्लीज मला माफ कर, प्लीज.
फक्त मला माफ कर आई, आई आई एम सॉरी आई, आई माझं चुकलं, मला प्लीज माफ कर आई, आई एम सॉरी, आई एम सॉरी आई, आई एम सॉरी.